आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगली महापालिकेमध्ये सत्तेसाठी भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. भाजपा सत्तेच्या दिशेने, काँग्रेसचा उडाला पुरता धुव्वा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली महानगरपालिकेमध्ये केली ओपनिंग. मागची सांगलीची पंचवार्षिक पाहिली तर काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकाविरुद्ध लढले आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली. मात्र सध्याचा निकाल पाहता भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी आगेकूच करताना दिसत आहे. ना नोटाबंदी ना GST, सत्तेत फक्त भाजपच, असाच कौल सांगलीच्या जनतेनं दिलेला आहे. सांगलीमध्ये विधानसभा पासून लोकसभा आणि आता महापालिका सर्व ठिकाणी भाजपाने झुंज देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडला आहे. सध्याच्या लेटेस्ट अपडेटनुसार भाजपाने 39 जागा खेचून आणल्या आहेत तर राष्ट्रवादीला 18 आणि सत्ताधारी काँग्रेस पार्टीचा धुव्वा उडवत 13 जागेवर येऊन ठेपली आहे. तर स्वाभिमानीने सांगली महानगरपालिकेमध्ये यशस्वीरित्या शिरकाव केला आहे तर एक अपक्ष आहे. भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी पाहता भाजप 39 तर काँग्रेस राष्ट्रवादी 31 अशी गणिते जुळत आहेत. अधिक अपडेट पाहण्यासाठी महानकरी न्यूज यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेज ला लाईक करा आणि हो, व्हॉट्सअप वर अपडेट पाहण्यासाठी ऍड करा 830 862 37 37 तुमच्या ग्रुपला.